नमस्कार मित्रांनो, नमस्कार सगळ्यांना। तर परत एकदा आम्ही वापस येतो यूट्यूब वरती। तर सगळ्यात अगोदर सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनल वरती, पूजा उमेश फॅमिली ब्लॉग या चॅनल वरती सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आणि आता आम्ही रेग्युलरली व्हिडिओ बनवणार आहेत, म्हणजे मी बनवणार आहे। जरी यांनी नाही बनवला तसं तर मला वेळ मिळतच नाहीये, कारण पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केलेला आहे होलसेल मध्ये। तर बघा, सध्या चालू पाणीपुरीचंच काम। आणि एक गुड न्यूज पण सांगायची सगळ्यांना, त्यामुळे आज खास व्हिडिओ बनवतोय। तरी मी रोज बनवतच जाईल व्हिडिओ। सध्या पाणीपुरीचं काम चालू आहे, बघा पॅकिंग करते पाणीपुरीची, भरून वगैरे ठेवल्या पाणीपुऱ्या। तर बघा पाणीपुरीची पॅकिंग चालू आहे। मला अजून परत ऑर्डर नेहमी चालूच राहतात, 10-15 हजार पाणीपुरी द्यायची, तशी तर 15 हजार द्यावी लागते, पण तेवढी होत नाही, त्यामुळं 10 हजार पाणीपुरी करते। मग जास्तीत जास्त पाणीपुरी व्हावी यासाठी आम्ही एक मेन म्हणजे मशीन घेतलेली आहे पीठ मळण्याची, आणि दुसरी मशीन पण घेतलेली आहे पाणीपुरी प्रेस करण्याची, म्हणजे मोठी मशीन आहे ती, त्याच्यामध्ये 800 पुऱ्या सोबतच प्रेस होतात। तर ती मशीन आणखी आलेली नाहीये, तर आता सध्या मशीन जी आलेली आहे ती पीठ मळण्याची आलेली आहे, कारण हाताला खूप जास्त त्रास होत होता। तर चला सगळ्यांना ती मशीन दाखवते मी। आता पॅकिंग राहिलेले पुढे ती थोडं नंतर करते, आता व्हिडिओ काढते म्हणून मशीन दाखवते बघा। सो फायनली घेतलेली आहे मशीन, ही मशीन मिळाली आहे आम्हाला 20,000 प्राइस मध्ये। एकदम भारीतली मशीन घेतली, आणि याच साईजची मशीन होती दुसरी एक, पण त्याची ही जी मोटर वगैरे होती ती एकदम साधी होती, भारीतली नव्हती। तर आम्ही एकदम भारीतली बघून घेतलेली आहे मुद्दामच। आता याच्यामध्ये 5 किलो जो आटा आहे तो सोबतच मळला जातो। मी तसं 1 टायमिंगला 7 किलोच्या पाणीपुऱ्या बनवते, तसं 2 बायका हाताखाली घेऊनच पाणीपुरी करते, मी एकटी नाही करत, कारण एकटीला एवढं सगळं करणं शक्य होत नाही। त्या सध्या पाणीपुऱ्यावरच्या आहेत त्या फक्त 4,000 आहेत, आणि ह्या खालच्या 1,500 आहेत, म्हणजे अशा 5,500 पाणीपुऱ्या सध्या तयार आहेत। मला आणखी रोजची रोज मी 3,000 पुऱ्या बनवते, रोज 3-3,500 बनवते। तर त्या कशा बनवते, किती पिठात होतात, काय नाही, याच्यासाठी पण मी एक स्पेशल व्हिडिओ करणार असते। दररोज व्हिडिओ मध्ये बघायला भेटून जाईल, दररोज सगळ्यांना मी दाखवणारच जाईल। मी एकटी एवढ्या सगळ्या पाणीपुरीच्या गोट्या वगैरे बनवते, तशी एकटी नाही बनवत, बायका घेतलेले मी हाताखाली, बायकाला आता काम थोडं घेते, आता मेहनत थोडी कमी करावी लागणार आणि काम थोडं जास्त होणार। त्यामुळे मशीन घेतलेली आता, तर याच्यामध्ये जास्तीत जास्त पीठ मळून, चला अगोदर आपण मशीनची पूजा करू, मशीनची पूजा, पेढा खाऊ आणि नंतर मग पुढचं सांगू। ठीक आहे, तर चला आपण पूजा वगैरे करून घेऊ मशीनची। मी पेढे आणले, पण राहिलेली आहे मला, पूजा पण करायची, परत अजून मशीन फिट करायची बाकी आहे। बघा सामान आणले, लाईटीचं म्हणजे याचे सामान वगैरे घेऊन आलोय मी, आता ते फिट करायचंय बोर्डातून कनेक्शन घेऊन। इथं या भिंतीला एक बोर्ड, हा बोर्ड इथं लावायचा, मशीन इथं ठेवायची। मी म्हणलं चला आता मशीन ओपन करा, व्हिडिओ काढूस, तर मी मशीन ओपन केलीच नव्हती, रात्रीच मशीन आलेली आहे, पण आम्ही सकाळपर्यंत अशीच ठेवली, म्हणलं व्हिडिओ काढतानाच आपण हे सगळं ओपन करा, काढू का असं। हा आता काढून टाका। तर मी खरंच खूप म्हणजे खूप खुश आहे मशीन घेतल्यामुळं, पैसे गेले मशीनला, पण चला माझं काम हलकं झालं, पैसे गुंतवल्याशिवाय मिळणार काय। तर चला सगळ्यांना मी हे पण सांगणार आहे, मी रोजचे किती पैसे घर बसल्या व्यवसायामध्ये कमवते, पण ते मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। क्वालिटीची मशीन घेतली आपल्याला महाग भेटलेली, थांब ना पिऊन काढायचं, चला मी राहिलेली पुढे पॅक करते, आणि नंतर मशीनची पण पूजा करते आणि देवाची पण पूजा करते।
ए भाई पंक्यात पंक्यात हात जायचा कुणाला तुला तुला कशामुळे पेढे द्यायची तिने दिले काय 20,000 रुपयासाठी 5,000 रुपये दिले तू हा चल दी पेढे शिव हा हे बघा ही जी पार्टनर कोण आहे पानपुरीत हे बघा ही दिसली काही तिला उचलायला तिच्या खांद्यावर बस चला किती पुढे झाले ते बघा हा हाट आहे हा रवा आता सामान पण आणलंय चला परत आज आज एक दोन ऑर्डर पण आल्यात नवीन बघू आता तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना पहिल्यांदा जय महाराष्ट्र पाणीपुरीचा व्यवसाय बरेच जण व्हिडिओ बघतायत आमचा आम्ही होलसेल चालू केली आहे पाणीपुरी बीडमध्ये कोणाला पाहिजे नक्कीच कळवा आणि जे आजूबाजूला जवळ असतील ते पण कळवा हे बघा पाणीपुरीचे पॅकेट आणि हा एक चांगली गोष्ट आहे त्याच्यासाठीच व्हिडिओ केला आहे की पूजेला थोडा कामात त्रास व्हायला म्हणून आटा मेकरची मशीन आणली आहे हा ती खूप खुश आहे खूप छान मशीन आणली आहे हे बघा त्याच्यामध्ये 5 किलो आटा सोबतच मळला जातो तर चला आता मी आता तिचं हा काम आता थोडं हलकं केलंय हे हाताला खूप त्रास व्हायला लागला होता तिच्या हात सुजले होते रोज आता मग माझा मस्ती बी करावं लागेल नाही अरे माझा मित्रांनो मशीनची पूजा अजून बाकी आहे तोपर्यंत त्याचे काय आहेत वायर वगैरे केबल बसवायचे बाकी आहेत या मशीनचे तोपर्यंत आमच्या मॅडम हाताने पीठ लावतात आज शेवटचं घ्या आजचे दिवस लावून आता उद्या आज नाही उद्या नाही आज संध्याकाळचं पीठ मशीनवरच लावायचंय तोपर्यंत आज लास्टचा हुंडा हाताने पण एवढंच आहे की लाईट गेल्यावर कधी मधी मग हाताने लावा लागल फक्त बुधवारी जाते आमच्या इकडं हा तर बघा हे असं पीठ पीठ लावणं चालू आहे हे बघा छोटे छोटे हुंडे बऱ्याच जणांना वाटत की नाही काय बघा फ्रेश आहे का नाही हे सांगा फक्त मित्रांनो तर मित्रांनो बघा पाणीपुरीचा आटा लावणं चालू आहे मशीन तर घेतली आहे पाणीपुरी आटा लावायची पण अजून ती आत कालच आणली आहे तिची अजून पूजा वगैरे राहिली आहे वायर वगैरे बसवणं बाकी अजून लाईट बोर्ड वगैरे कारण पॉवर मशीन आहे त्याला 16 काहीतरी SP काहीतरी म्हणलेली 16 पॉवरची तर आज आमच्या मॅडमचं हाताने लास्ट आटा लावणं चालू आहे हे बघा नंतर नंतर मशीननी पीठ ते बघा पुऱ्या एवढ्या झाल्यात ह्या इकडं पण आहेत बरं का पुऱ्या हे आट्याचे पोते आहेत बघा एक आटा एक सुजी आहे रवा सुजी बऱ्याच जणांना लक्षात येत नाही महेश गोल्ड आटा आहे हे बघा आटा लावलं चालू आहे आता हाताची कसरत थोडी कमी होईल हे चालू झाल्यावर तर मित्रांनो आता मशीनची पूजा करायची त्याच्या अगोदर बघा पूजेने देवपूजा केली आहे वरती देवघर होतं आता बऱ्याच जणांना वाटेल देवघर अजून चेंज का झालं आता देवघर परत खाली आणलंय पूजेने देवाची पूजा चालू आहे मॅडम मॅडम थोडा हे घ्या तर बघा आम्ही केलेली आता देवपूजा आता आम्ही मशीनची पण पूजा करणार आहे मी हातामध्ये स्वस्तिक काढण्यासाठी कुंकू घेतलेले ताटवरती आहे म्हणून काही आणलं नाही मुलींनी म्हणून चला पूजा चालू आहे मशीनची छोटीशी पूजा आधी मी काढते स्वस्तिक इकडे बाहेर घेऊ ना मशीन थोडी सर
काय चला त्याच्यावर फुल ठेव आणि पेढा ठेवा आणि एकदा पाया पडा. ओके हा चला पाया पडा इथं. अरे बस किती फुलं ठेवतेस? अरे मशीन आता बाजूला परत इकडे तिकडे येणार आहे, त्यामुळे जस पडतील परत पडतील ते. चल पाया पड तिकडे. काय काय चालू पिऊ? पिऊ मम्मी काय करतीये? देव पूजा. अजून मशीन ची पूजा करते मम्मी. ओके अरे एकच लाव इथं, कुठे बी ठेव इथं इकडे आहे जागा इथे. बस राहू दे. चला चला पटकन झालं का सगळ्यांच? चल ठेव रे तिथे पेढा एक. अच्छा चला ठेवा एक इकडे ठेव, मोटर वर ठेव. बस ओके चला देवाला ठेवा पेढा. ओके आता सगळ्यात पहिल्यांदी माझ्या पिऊला खाऊ का? दुसऱ्यांदी मला, दुसऱ्यांदी समूला. चला पिला. जानूला भरना. जानूला ओके. हा तुम्हाला मला मम्मी दिला नाही वापस घेतला पेढा. बघा तिने माझा खाता खाता. ओके चला मशीनची पूजा पण झाली. तर आज नंतरच पीठ मी स्टार्ट करणार आहे मशीन मध्ये लावण्यासाठी. आम्ही 2-3 वाजता लावा लागला, आता नाही आता. पहिले जो एवढा हा व्हिडिओ हा कंटिन्यू आमचा बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि पण करत राहा, व्हिडिओ बघत राहा, रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ येत राहणार आहेत आता. आणि मशीनचा व्हिडिओ नंतर पडल, कारण काय झालंय की वायरिंग वगैरे बसवली नाहीये, परत खूप वेळ होईल. हा व्हिडिओ पण झालाय भरपूर, हा व्हिडिओ अपलोड करतो. मशीन मध्ये कसं आटा लावतोय, किती किलो बसतोय, काय ते सगळं दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल. सो थँक्यू, धन्यवाद.